नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सणांवरील बंदी उठवण्यात आली आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। त्यासाठी अनेक कोकणवासीय गावी जाणार आहेत। त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे। एसटीने कोकणवासियांसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे। गेली 2 वर्ष राज्यांसह देशावर कोरोनाचे संकट असल्याने सर्व उत्सवांवर बंधने होती, त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सणांवरील सरकार येताच बंदी उठवण्यात आली आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। त्यासाठी अनेक कोकणवासी गावी जाणार आहेत। त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे। एसटीने कोकणवासियांसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचप्रमाणे दिवा शहरातील नागरिकांसाठी दिवा शिवसेना शहर शाखेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 84 मोफत एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या। शहर प्रमुख रमाकांत मडवी आणि उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या सौजन्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बस सोडण्यात आल्या। यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी दिसून आली। ऐन गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना वेळेवर रेल्वे रिझर्वेशन किंवा बस उपलब्ध होत नाही, हे लक्षात घेता शिवसेनेच्या वतीने मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।